आता आपण चालत आहोत जंगलामधून आणि आपला साप दिसतोय, तर साप बघूया आपण. अदिती काय मिळालं तुला? मशरूम. मशरूम मिळालं? ओहो, खायचे मशरूम येते? हा, याची भाजी करायची. कशी करणार आता बघायचं गुगलवर. नमस्कार मित्रांनो, एक्सप्लोअर विथ जय गुरुदेवमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण आलो आहोत भीमाशंकरला जाणार आहोत, आणि भीमाशंकरला आपण गणेश घाटातनं चढणार आहोत. आपण शिडीच्या घाटेने जाणार होतो, पण पाऊस असल्यामुळे आपण आता गणेश घाटातनं जातोय. आपल्याबरोबर आयुष आहे. हाय आयुष. हॅलो. आदिती आहे. हाय. आणि आता आपण पुढे जाऊया. आपण आपल्याबरोबर गाईड घेतलेला आहे, कारण आता वरती ढग खूप आलेले आहेत, त्याच्यामुळे रस्ता चुकू शकतो. तर मित्रांनो, पदरगडचा जर तुम्ही व्हिडिओ आपला बघितला असेल तर तोच रस्ता आहे. आणि आता आपल्याबरोबर संजय दादा आहेत, तर त्यांना विचारूया. नमस्कार दादा. नमस्कार. आता इकडनं आपल्याला पदरगडच्या तिथपर्यंत जायला किती वेळ लागेल, आणि तिकडनं भीमाशंकरला जायला किती वेळ लागेल? पदरगडपर्यंत साधारण एक घंटा लागेल. एक तास लागेल. हां, तिथून एक अडीच ते तीन तास. अडीच ते तीन तास, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला मध्ये काही वॉटरफॉल्स लागतील का? हो, दोन तीन वॉटरफॉल्स आहेत मध्ये. दोन तीन वॉटरफॉल आहेत, ठीक आहे. आता आपण बघूया रस्ता कसा आहे. चला. सह्याद्रीच्या पश्चिमेकडील पसरलेल्या एका रांगेवरील उंच डोंगरावर भीमाशंकर आहे. उंच उंच डोंगरांच्या धब्यातून लपाछुपी खेळणारी शिखरं, पावसाच्या सरी आणि अंगाला झोंबणारा भणाणवारा, नागमोडी पायवाट, लहान मोठे धबधबे, ओढे आणि त्यातून डोकावणारे खेकडे, इवल्या उवल्या गवतावरचे दोबिंदू, दुरून हिरेच भासावे अशा हिरवाईने नटलेल्या खांडस्ते भीमाशंकर प्रवास अतिशय नयनरम्य होता. क्लास, तुम्ही मित्रांनो इकडे बघू शकता पूर्ण ढग खाली आलेले आहेत. थोडं तरी वर गेलं तर आता आपण ढगामध्ये जाणार आहे. क्लास म्हणजे एकदम मस्त पाऊस लागतोय आपल्याला. आणि इकडे जर तुम्ही बघितलं तर इथे छोटंसं तुम्हाला झोपडी दिसते, ती झोपडी नसून गणपती मंदिर आहे. पदरगडच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला हा दाखवला होता स्पॉट मी. तर आता मंदिरात जाऊया, दोन मिनटं विश्रांती घेऊया आणि मग पुढे जायला जाऊया. आदिती आली आहे. आदिती, कसं वाटतंय पावसात? खूप छान. भीमाशंकर हे महाराष्ट्रातलं ना पाचवं ज्योतिर्लिंग आहे, आणि श्रावण महिन्यात आपण भीमाशंकराला पदयात्रा करतोय. एक्सप्लोर विथ जय गुरुदेव बरोबर आमची ही पदयात्रा कशी असेल ते नक्की बघत राहा, आणि बेल आयकॉन क्लिक करा आणि सबस्क्राईब नक्की करा. मंडळी, आता आपण मंदिरात आलेलो आहोत. आयुष द चॅम्पियन. आयुषा, तू परत आजच्या ट्रेकला आमच्या हातात सापडलंच नाही रे, एकदम फास्ट 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 पुढे आला एकदम. हां, कसं वाटते तुला पावसा? एकदम मस्त ना? गार भारी. तर आता आपण जाऊया मंदिरात आतमध्ये, आणि पहिले गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया. मंडई गणपती मंदिरानंतर इकडे एक छोटासा धबधबा आहे, त्या धबधब्यात आपल्या आता वर जाऊया आपण. भीमाशंकरला रेल्वेने जायचे झाल्यास पुणे रेल्वे स्टेशन जवळ आहे. पुणेपासून भीमाशंकर 105 किलोमीटर तर मुंबईपासून 195 किलोमीटरवर आहे. पुण्याहून व कल्याणवरून भीमाशंकरसाठी नियमितपणे बस सेवा आहे. भीमाशंकरला आपण निसर्गाच्या कुशीत असलेल्या काठेवाडी गावातून ट्रेक करत आहोत. या गावातून खालून भीमाशंकरला जायचे असल्यास फक्त 8 किलोमीटरमध्ये आपल्याला पोचता येते, पण या 8 किलोमीटर चढण्यासाठी जंगलातून आपल्याला 4 तास लागतात. 2 तास चढून गेल्यावर पदरवाडी हे गाव आहे, तेथे आपल्याला राहण्याची व जेवणाची उत्तम सोय मिळते. मंडळी, तुम्ही आता बघितलं तर आपण भीमाशंकरच्या अभयारण्यामध्ये आलो आहोत. मागे तुम्हाला दिसतंय पूर्ण किर्द झाडी आहे, आणि इथे व इथे बोर्ड पण लागलेला आहे भीमाशंकर अभयारण्य. इथे काही सूचना दिल्या आहेत, आणि इकडनं आपल्याला जायचं आहे. तुम्हाला दिसत असेल तरी माहीत नाही, इथे आयुष दिसतोय आणि संजय दादा दिसत आहे आपल्याला. पूर्ण आपण ढगातनं चाललेलो आहे, धुक्यातनं चाललेलो आहे. संजय दादा, मला तुम्ही एक सांगा की आता आपल्याला इकडनं पदरवाडीला जायला किती वेळ लागेल साधारणतः?
साधारण आपल्याला अजून तरी पण दीड तास जाईल. दीड तास जाईल बरोबर आहे. तुम्ही मला थोडं आपल्याबरोबर बरेच दर्शक तुम्हाला बघतायत आणि त्यांना सांगा की आता तुम्ही काठेवाडी गावामध्ये राहता बरोबर. हो हो. तर काठेवाडी गावामध्ये तुमच्याकडे राहायची सोय होते का? हो एकदम उत्तम प्रकारे होते सोय. अच्छा. आणि जेवायची सोय? हो आपलं घरगुती जेवण असतो. हां हां. व्हेज नॉनव्हेज तुम्हाला जर गावठी चिकन पाहिजे असेल मटन ते पण मिळेल. मटन पण मिळतं. हो. आणि व्हेजमध्ये काय मिळू शकतं? व्हेज काय तुम्हाला डाळ दोन भाज्या पापड लोणचं. आणि त्याची किंमत काय असते साधारणतः? 1200 रुपये व्हेज. व्हेजची किती? 1200. 1200 रुपये थाळी. हो. आणि नॉनव्हेजची चिकनची? नॉनव्हेज चिकन तुमचं 150 रुपये. पोट भरून. हो बरोबर. आणि तांदळाच्या भाकऱ्या का? तांदळाच्या भाकऱ्या त्यात नाहीतर चपात्या मोस्टली आमच्याकडे कमीच असतात पण तांदळाच्याच भाकरी मिळणार. वा 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 सुंदर. तर मित्रांनो तुम्हाला हे सांगायचं आहे आपल्याकडे संजय दादा आहेत आणि काठवडेला जर तुम्हाला थांबायचं असेल तर दादांकडे थांबा म्हणजे तुम्हाला उत्तम सोय तिथे मिळेल. चला मित्रांनो रस्त्याने जाताना आपल्याला एक छोटासा धबधबा लागला आहे. तुम्ही जर पाणी बघाल तर किती स्वच्छ आहे बघा पाणी. भीमाशंकर हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत असून अतिशय घनदाट अभयारण्य वेढले गेले आहे. 1984 साली या अरण्याची अभयारण्य म्हणून घोषणा झाली. या जंगलात रानडुक्कर सांबर भेकर रानमांजर रानससा उदमांजर बिबट्या असे विविध प्रकारचे प्राणी आणि पक्षी आढळतात. येथील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण प्राणी म्हणजे शेकरू या प्रजातीचा प्राणी येथे आढळतो. संजय दादा आता मला सांगा आपल्याला इथे वरती यायला किती वाटा आहेत? खालून वर यायला 3 वाटा आहेत. 3 रस्ते आहेत. एक गणेश घाट एक गोगल घाट आणि एक सिडी घाट. गणेश घाटात ना आता आपण येतोय. होय बरोबर. सिडी घाटातून जाताना एक दुसरा रूट आहे गोगल घाट म्हणून. बर. तो पूर्ण वळातून येतोय. बर. वड्यातून तो इथेच लागतो. मग इकडनं येतो का तो? हा गणेश घाट आणि हा एक रस्ता. इथे झाडे ना आता आपण तिथून पुढून पाहू तर पुढे सिडी आपल्याला दिसेल. बरोबर आहे. उजव्या साईडला हा इकडे आता पदरगड आहे. धुक्यामध्ये दगात दिसत नाही होतं. तर मित्रांनो आता आपण एका स्पॉटवर आलेलो आहोत आणि आता इकडनं आपल्याला हा नजारा दिसतोय. एवढे वॉटरफॉल एवढे धबधबे इकडे वाहत आहेत. भरपूर पाऊस आहे. दोन धबधबे जे मोठे धबधबे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला शिडी घाट दाखवतो तुम्हाला मी. आता इथे दोन धबधबे आहेत त्याच्यामध्ये तिरकी एक शिडी आहे. मला माहीत नाही कॅमेरामध्ये दिसतंय की नाही. आणि हे बघा इथे यांनी बोर्ड लावलेला आहे पदरगडचा. आणि इथे जर तुम्ही बघितलं तर इथे विहीर आहे. हे पिण्याचं पाणी आहे. पदरगडला जाताना पाण्याचा एक स्रोत लागतो आपल्याला. इकडून पिण्यासाठी पाणी घेऊ शकता. चलो हे बघा हा जो रस्ता आहे तो पदरगडकडे जातो वरती. आणि हा सरळ जो आहे तो भीमाशंकरला जातो. तर आता आपल्याला भीमाशंकरला आपण जाऊया. आणि सगळ्यांना तुम्हाला सांगायचं आहे की आम्ही सकाळी 4 वाजता निघालो आणि 6-6:30 वाजता काठेवाडी या गावामध्ये आलो. तिकडे आपल्याला दादा भेटले आणि आता आपण वर चाललो आहे. तर दादांचा संजय दादांचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन तो तुम्ही बघा. आणि ज्यांना इकडे यायचं आहे ते काठेवाडे ज्यांना थांबायचं आहे की जेवणाची सोय पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता तिकडे. 7 वाजता आपण हा ट्रेक चालू केलेला आहे आणि आत्ता वाजले 8:30. जवळजवळ 1.5 तास झालेला आहे आपल्याला. आपण चालतो आहे. भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यात असून पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात आहे. भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. या ज्योतिर्लिंगामधून पश्चिमी महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक अशी भीमा नदी येथे उगम पावते. भीमा नदीचे मूळ उगम ज्योतिर्लिंगात आहे परंतु ती तेथून गुप्त होते आणि मंदिरापासून जंगलात साधारणपणे 1.5 किलोमीटर पूर्वेला पुन्हा प्रकट होते. ही जागा गुप्त भीमाशंकर म्हणून ओळखली जाते. गुप्त भीमाशंकर बरोबर येथे कोकणकडा सीताराम बाबा आश्रम नागफणी अशा जागा आपल्याला बघायला मिळतात.
मित्रांनो तुम्हाला अजून सांगायचं आहे की वाटेमध्ये आपल्याला चिमणीचा कडा हा सगळ्यात इकडचा मोठा दगड आहे वाटेमधले आपला. हा जो तुम्हाला दिसतोय हा चिमणीचा कडा आहे ज्याला हे नाव दिलं गेलं इकडे. आदिती काय मिळालं तुला? मशरूम. मशरूम मिळालं? ओहो, खायचे मशरूम येते? हा, याची भाजी करायची. कशी करणार? आता बघायचं गुगलवर. मित्रांनो आता आपण पदरवाडीला आलो आहोत. इकडनं गणेश घाट आणि गोगल घाट. आणि जर ह्या रस्त्याने तुम्ही जर बघितलं इकडनं तर इकडनं जो शिडीची वाट आहे ती इकडनं येते ह्या साईडने. आणि इथे आपलं गणेशजींचं घर आहे. त्यांनी तिथे नाश्त्याची सोय केली आपली. तर आपण तिथे जाऊया आणि नाश्ता करूया. आणि मग ते झाल्यानंतर आता इकडचा हा जो रस्ता तुम्हाला दिसतोय इकडनं आपल्याला वरती जायचं आहे. इकडनं हा भीमाशंकरचा रस्ता आहे वरती. आपल्याला वरती जायचं आहे इकडे. तर चला आता आपण पहिले गणेश दादांकडे जाऊया आणि नाश्ता करूया. जे 7 वाजता चालू केली चढाई तर आत्ता वाजले 9:15. तर सहजवळ आपले 2.5 तास लागले पदरवाडीला यायला. मित्रांनो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे गणेश दिवाळे या दादांकडे आपण आलेलो आहोत. तर आता आपण त्यांना विचारूया इकडे. नमस्कार दादा. नमस्कार. हां, हे तुमचं घर का? हो. बरं, आता मला सांगा इथे तुम्ही राहायची खायची प्यायची सोय करू शकता का? हो, करू शकतो. ओके. आणि राहायची साधारण किती सोय होऊ शकते इकडे? राहायचे तुम्हाला घरी कुत्र राहायचं असेल तर ते पण बेटर. टेंट वगैरे पाहिजे टेंट वगैरे पण भेटतील. बरं बरं. आणि टेंटचे किती चार्जेस घेता तुम्ही? एक पर पर्सन 500 रुपये. पर पर्सन 500 रुपये राहायचे. आणि घरगुती घरात राहायची असेल तर? राहण्याचे जेवणाचे सगळे मिळून 500 रुपये होतात. राहण्याचे आणि जेवणाचे मिळून 500. चहा नाश्ता पण त्यामध्ये. चहा नाश्ता त्यामध्ये आहे. हो. आणि म्हणजे त्यामध्ये व्हेज का? व्हेज व्हेज नॉन व्हेज दोन्ही पण. आणि जर फक्त येऊन आम्हाला आपला नॉनव्हेज किंवा व्हेज थाळी खायची असेल तर जेवणाची किती घेता तुम्ही? 150 रुपये अनलिमिटेड. 150 रुपये अनलिमिटेड व्हेज नॉनव्हेज? व्हेज नॉनव्हेज. बरं बरं. आणि व्हेजमध्ये काय देता तुम्ही सांगते? डाळ भाजी भात चपाती पापड लोणचं. अच्छा, ओके. आणि नॉनव्हेजमध्ये चिकन आणि मटन? हो, चिकन किंवा मटन तुम्हाला पाहिजे तर गावठी तर गावठी, बॉयलर पाहिजे असं बॉयलर. बॉयलर, बरोबर. हे तुमचं घर एकदम मस्त वाटतंय. आणि इथे सांगा आता आपण पदरवाडीमध्ये आहोत आणि आता इथे किती लोकसंख्या आहे? आपली लोकसंख्या 90 आहे. हां. आणि 15 घर आहेत आपले. 15 घर आदिवासी वाडी. बरं. आणि इकडचे गावाबद्दल काय सांगाल तू? म्हणजे लाईट किती आहे? 24 लाईट तर नाहीच आहे. लाईट नाही, रस्ता नाही, शाळा नाही मुलांसाठी. हां हां हां. आता कमीत कमी वाटते 75 वर्ष झाले 12 सत्र जाऊन. बरं. आतापर्यंत कुठले लाईटची लाईनच नाही आली इकडे? नाही, MSEB नाहीच आहे. हो. नाही तर एक आपली हॅबिटेट संस्था आहे. तुम्हाला इथे काय आणायचं असलं समजा? भीमाशंकर. भीमाशंकरला वरती जायला? वरती जावं लागतं. बरं. आणि इकडनं भीमाशंकर किती वेळ लागू शकतो? 1.5 तास. 1.5 तास खाली पण 1.5 तास, वरती पण 1.5 तास. वरती पण 1.5 तास. बरोबर. तुमचा नंबर सांगा, म्हणजे कोणाला यायचं असेल तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर ते करू शकतील. 7719897295. 7719897295295. बरं. मित्रांनो जर गणेशजींकडे यायचं असेल तर तुम्ही त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा. अतिशय सुंदर इथे राहायची तुमची जेवणाची सोय होऊ शकते. इकडनं फक्त 1.5 तास लागतात त्यांनी म्हटल्याप्रमाणे वरती जायला आपल्याला भीमाशंकरला. तर आता आम्ही नाश्ता करतो इकडे आणि वरती जायला लागूया आपण. चला, हे त्यांचं घर आहे तर आपण घर बघूया. इथे बाहेर त्यांनी पहिले तर चूल लावली आहे. आयुष बसलाय शेकोटी घेत. हा पण बसलाय इकडे शेकोटी घेत. आयुषा बरं वाटतंय का? गरम गरम जरा. हे त्यांचं घर आहे. एवढा इकडे यांचा हॉल आहे. हा काय, किती मुलं आहे तुम्ही? काय काय नाव? इकडे उभे राहा सगळे लाईन मध्ये उभे राहा. लाईन मध्ये उभे राहा. ए इकडे लाईन मध्ये उभे राहा सगळे. लाईन मध्ये उभे राहा. इकडे लाईन मध्ये उभे राहा. ये इकडे. हा प्रत्येकाने आपलं नाव सांगायचं. तुझं नाव काय? सारथी. सारथी. सार्थक. तुझं नाव काय? संस्कार. संस्कार. अरे वा, तुझं नाव? नाव तुझं नाव सांग. यश. जयेश. यश. यश. यश आहे. हा. जिग्नेश. जिग्नेश. तुझं? माझं यज्ञेश. यज्ञेश. अरे वा, तुम्ही सगळे भाऊ का? अरे वा, मस्त एकदम. हे तुमचं घर आहे का? चला आता आपल्याला घर दाखवा. चला, घर काय काय? इथे हॉल आहे आणि इथे आतमध्ये काय आहे? वाव,
ते स्वयंपाकघर यांचं गरम एकदम ते चूल लावली यांनी. आदिती मला कोणाला घेतलंय? हाय कोंबड्या पाळलेल्या आहेत आणि इथे एक रूम आहे, इथे एक रूम आहे. बापरे एवढे रूम आहेत. अरे वा मस्त. देवाची खोली आहे. कुठली देवाची खोली आहे? ही देवाची खोली आहे. अरे काय दिसतच नाही देवाची खोली इकडे. ही ती देवाची खोली आहे. अच्छा अच्छा. हा मित्रांनो, गणेश दादांकडनं आपण निघालो आहोत तिकडनं आणि आता आपण चाललो आहोत वरती भीमाशंकर कडे. तर गणेश दादाने जो आपल्याला टेंट सांगितला होता, बा इथे अशा पद्धतीचे तुम्हाला इथे टेंटची सोय मिळेल. अशा पद्धतीचे टेंट आहे इथे, टेंट लावून मिळतील. तिकडे जायचं आहे. तुम्ही कुठे चालले मॅम? आणि इकडनं आता आपल्याला वर जायचं आहे. आपण आता गेटमधनं आत आलेलो आहेत आणि मोठ्यांचे 60 रुपये तिकीट आणि हाफचं 30 रुपये तिकीट आहे इकडे. आता आपल्याला इकडनं असं वर जायचं आहे. मित्रांनो, आता आपल्याला ही जी चढाई लागली आहे ती एकदम खडी चढाई आहे. ती बघा, तिथे आयुष पोचला आहे आणि आदिती खालनं येते. ही पूर्णपणे खडी चढाई लागली आपल्याला. मंडळी, आता आपण बरंच वर राहिलो आहे आणि इथून आता अर्धा तास मंदिराला लागेल आपल्याला. तर इकडनं आता एकदम घनदाट जंगल चालू होईल. सगळ्या साईडनं एकदम किरत झाडी असेल. तर आता आपण त्यातनं आत जायचं आहे. भीमाशंकर हे अनेक दुर्मिळ औषधी वनस्पतीचे भांडार आहे. आपण चालत आहोत जंगलामधनं आणि आपल्याला साप दिसतोय. तर साप बघूया आपण. सापाचं पिल्लू आहे. तर असं तुम्हाला जाताना जंगलामध्ये साप दिसू शकतात. आपल्याला पिल्लू दिसले सापाचं. तर आपण पुढे जाऊया. खूप म्हणजे खूप आपल्याला पाऊस लागलाय. मित्रांनो, आता आपण खालनावर आलो आहोत आणि आता इथे आपला हा ट्रेक संपतोय. एकदम टॉपला आलोय म्हणजे आपण. तर पूर्ण ओपनमध्ये आलो आहे. आता इथून आपल्याला 5 मिनिटं लागतील मंदिराला जायला. तुम्हाला हे सांगायचं आहे की बाजूला हे जे तुम्हाला फेन्सिंग दिसतंय, जाळी लावलेली आहे, ते इथे गार्डन बनत आहे. अजून चालू झालेलं नाही आहे ते. तर हे जे बघितलं ते पूर्ण इथे गार्डन बनत आहे. आदिती पण आली आहे तिकडनं. आदिती सुपर, एक नंबर. कसं वाटलं सांग? एकदम भारी, खूप मस्त वाटलं. आता दर्शन घेऊयात आणि आपण परतीच्या प्रवासाला लागूच. मंदिराची इथे जाऊया, दर्शन घेऊया, थोडस खाऊया आणि मग परतीय प्रवासाला लागूया. आता मंदिरामध्ये आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे, पण मी जेवढं जेवढं होईल तेवढं तुम्हाला दाखवायचा नक्कीच प्रयत्न करेन. मंडई, इकडनं तुम्ही जर खाली गेले तर तुम्हाला हनुमान तळा इकडे लागतं आणि हनुमानाचं मंदिर आहे तिकडे आणि नागफणी पॉईंट आहे तिकडे खालच्या साईडला. इकडं साधारणतः 2 किलोमीटरच्या अंतरावर असेल. आपल्याला जायचं इकडे, तर चला आता जाऊया. शिवपुराणात असे म्हटले आहे, पूर्वीच्या काळी कुंभकर्णाचा मुलगा भीम हा एक राक्षस होता. भगवान राम यांच्या हस्ते त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनानंतर भीमचा जन्म झाला. ही घटना माहिती होताच भगवान राम यांचा बदला घेण्यासाठी कठोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवाकडून विजय होण्याचे वरदान मिळवले. वरदान मिळताच भीम राक्षस मानवाचा व देवी देवतांचा छळ करू लागला. सगळीकडे हाहाकार माजला व सर्व देव भगवान शिव यांना शरण गेले. भगवान शिव यांनी भीमाशी लढण्याचा निर्णय घेऊन युद्धात भीमाला पराजय करून जळून भस्म केले व सर्व देवदेवतांनी भगवान शिव यांना शिवलिंगाच्या स्वरूपात राहण्याची प्रार्थना केली व अशा प्रकारे भगवान शिव येथे विराजमान झाले. मित्रांनो, आता आपण लाईनमध्ये उभे आहे.
एवढी गर्दी आता इकडे, बघूया आपलं दर्शन कधी होत आहे। शनिवार रविवार सोमवारचा तुम्ही आला तर इथे खूप गर्दी मिळेल तुम्हाला, पण आपण आता गुरुवारी आलेलो आहे, आता बघूया आपल्याला गर्दी किती लागते। हेमाडपंथी पद्धतीचे हे मंदिर सुमारे 1200 ते 1400 वर्षापूर्वीचे आहे। मंदिराच्या छतावर खांबावर सुंदर नक्षीकाम आढळते। मंदिरावर दशावताराच्या कोरलेल्या मूर्ती रेखीव व सुंदर आहेत। सभा मंडपाबाहेर सुमारे 5 मण वजनाची असलेली लोखंडी घंटा आहे। चिमाजी अप्पांनी ही घंटा भेट दिल्याचे सांगण्यात येते। या घंटेवर 1729 असे इंग्रजीत नोंद आहे। आपलं असं सुंदर असं दर्शन झालेलं आहे। आता आम्ही आलेलो आहोत हॉटेल शिवम मध्ये आलेलो आहोत आणि आता इथे आम्ही वडापावची ऑर्डर दिली, गरम गरम वडे करत आहेत दादा। आणि तिकडे जर तुम्ही बघितलं तर कॉर्न तिथे त्यांनी मके काढून ठेवलेले आहेत। कितीला आहे प्लेट दादा? 30 ला 30 ला आहे। त्यात काय काय घालणार? चाट मसाला, मिरची, बटर, मीठ, लिंबू। अच्छा, तर इथे जर आला कॉर्न मेन पावसाळ्यामध्ये तुम्हाला मिळेल आणि गरम गरम वडापाव मिळेल। तर आता आम्ही पहिले खातो आणि मग परती प्रवासाला आपण लागूया। तर आता मंडळी आपण हा आता व्हिडिओ इथे थांबवतोय। आता आपण परती प्रवासाला लागलेलो आहे आणि जर हा भीमाशंकरचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांना नक्की शेअर करा आणि दैनंदिन जीवनातल्या काही तुम्हाला गोष्टी जर घ्यायच्या असतील, ऑनलाईन तुम्हाला परचेस करायच्या असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक टाकतो, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही वेगळे डिस्काउंट तुम्ही ते घेऊ शकता। आणि चॅनलला अजून सुद्धा सबस्क्राईब जर केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, माझी तुम्हाला नम्र विनंती आहे। सगळ्यांना व्हिडिओ आवडतो आपला, सबस्क्राईब आयकन दाबत नाहीत आणि बाजूला असलेल्या बेलला नक्की क्लिक करा आणि नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे तुम्हाला काय होईल ना माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत जातील। तर सर्वांनाही रिक्वेस्ट आहे तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत करू एकमेकांना बाय।